सप्तर्षी कल्चर क्लस्टर ग्रुप ज्यांनी मांदरे पंचायती त्यांना एक अर्ज केलो, सो त्यांना ज्यांना आमचं फोर्टनाईट मिटिंग विषय येलो की तू किती तुमचे किती विजन असा ते काय आमकां त्यांना नवे असते, सो आम्ही त्यांना ते त्यांना एक लेटर करचे आणि त्यांचे किती आहा पळय विषय तर एक जाणून घेऊचो. त्या पद्धतीने आम्ही त्यांना लेटर केलं, त्यानंतर ते येले हांगा सर आणि त्यांचे सगळी जी महिला हांगा असली जी हांगा उपस्थित आहात पळय त्याच्यात आणि गोय आहेत महिला, सो त्यांचे एक किती विचार असले, त्यांचे विजन किती असले, ह्या समाजात त्यांचे किती कार्य असतले, सो एक जाणून घेऊपाक लागले आणि त्याच्या कडल्यान एक मिटींग करून. सो त्या मिटींगेक असे जायते गोष्टी जवाब झाले की आयज ह्या ग्रुपान जो क्लस्ट सप्तर्षी क्लस्टर ग्रुप ह्यांच्यानी जो पुढाकार घेतला, एक त्यांच्यानी त्यांचे एक भितर एक तळमळ की एक बायल ही आपल्या स्वतः एका पायाच्या उभे रावची, जेणेकरून की कसे जसे घो पायलेची गरज असता तर ते घो पुढील आपली वाटचाल बऱ्या पद्धतीने चलू शकता, एकमेकाचो हेल्प जाता. तशीच आयज बायल दुसऱ्या बायलेक पुढे घेता आपल्या बरोबर आणि एक व्यवसाय किती करपाक शकता, जेणेकरून त्यांना एक किती असो ते ॲक्टिव्हिटीज, मागीर ते खाद्य पदार्थ असो ना जाल्यार आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज, जसे आता नुकतेच सांगले की कोकोनटा पासून किती जाऊ शकतं, त्यांनी बरो एक एक्झाम्पल दिलो की त्याच्या पासून एक आमकां तेल मेळटा, खोबरे मेळटा, मागीर त्याच्या उरांत एक आमकां राजू बीन किती करपाक मेळटा, झाडू बीन करपाक मेळटा, हे एक ॲक्टिव्हिटीज जे ते स्वतः करतात, म्हणजे आमकां एक असे दिसता की आम्ही बॅक टू द जेव्हा आम्ही एक फाटल्या स्टोरीज एक 30-40 वर्षां पयलीचे आमचे महिलाच करताले आणि आयज त्या इतकी इम्पॉर्टन्स असा गरज असा हे सगळे जाणून आणि त्यांची मेजॉरिटी त्यांची साधारण 3,500 महिला ज्यांना एकीकडे आणि त्यांना गेली 5 वर्सां ते परिश्रम करतात, त्यांना एक ऑफिस जाय असले, खंयचोय तर ग्रुप रजिस्टर करतात, त्यांना एक लोकेशन जाय आणि त्यांना एक जागा जाय असतात, सो त्यांना त्यांच्यानी 5 वर्सांची ती एक तळमळ आणि त्यांना कोणच ह्या असल्या बऱ्या कामाक त्यांना त्यांना कोण साथ दिना. सो आम्ही एक पंच मेंबर आम्ही सगळे पंचायत मंडळ त्यांना कॉन्फिडन्सान घेऊन बसले की येस हे जे काम आम्ही जर त्यांना महिला जर आम्ही त्यांना सपोर्ट करी तर खऱ्या अर्थात मांदऱ्यांची महिला स्पेशली जेणेकरून स्वतः आपला व्यवसाय करू शकतात, त्यांना फक्त किती जाय असले एक प्रिमायसीस जाय. आयज आमच्याकडे प्रिमायसीस असतात कितली वर्सां बंद असतात, 4-5 शॉपां आमच्याकडे ती बंद असले, सो त्याचो किती फरक उपयोग जावचो म्हणून त्या लागून एक त्यांना सध्या सुरवात करपाक जाय म्हणून एक आमच्याकडे रिक्वेस्ट केली त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट मेळटा. सो हो विषय जो जाणार आपलं ग्रामसभेक ग्रामसभेक आम्ही घातलो, पण खं तरी आयज एका ग्रुपाक जर आम्ही फ्री दिले तर दुसरो ग्रुप खं तरी आवाज करतलो, सो त्या लागून आम्ही चितले की किती तरी त्यांच्या कडेन एक मानधन घेऊचो रेंट म्हणून. सो त्या पद्धतीने आम्ही जे किती रेंट जे पंचायत बॉडीन ठरलेले त्या पद्धतीने दे आर सॅटिस्फायड. आणि हांव सांगू सोदता की जेन्ना ज्या अर्थान आम्ही ह्या राजकारणात येल्या म्हणटकडे हो विकास हो सर्वांगीण जावपाक जाय गांवाचो, तूं मागीर शेती आसूं कल्चरल आसूं मागीर स्पोर्ट्स आसूं आणि वेदर वुमन आसूं, जेन्ना एक महिला आत्मनिर्भर महिला म्हणून सोदता जे आपणाक स्वतः किती तरी करूंक सोदता आणि दुसऱ्या बायलांकूय फुडें काडटा जाल्यार आमचो एक तेंको कित्याक आसचो. सो हांवें तेंकां एक म्हज्या कडसून एज अ सरपंच एज म्हज्या पर्सनल कॅपेसिटीन जे तिथे रेंटल असतात एका वर्षाचे जे किती रेंट असतं ते स्वतः माझ्या कडसून त्यांना एक माझ्या कडल्यान त्यांना एक फ्री कसे जेणेकरून त्यांना एक ते रेंटात आणि बर्डन नका तो जो किती रेंट आहात एक वर्षाचा हा त्याचो भार घेतलो. सो त्यांच्यानी असं कसं विदाऊट टेन्स विदाऊट स्ट्रेस त्यांच्यानी आपले जे कार्य जे असे पुढे घेऊन यायचे आणि जेणेकरून पण संबंध मांदरे पंचायतीचोच न्हू संबंध पेडणे तालुका यांच्यानी एक असं दाखवून दिसतो की महिला सुद्धा फाटी ना आम्ही सुद्धा असा पुढे आणि किती तरी करू शकता या समाजात. आणि हा त्यांच्या ह्या ग्रुपाक ऑल द बेस्ट म्हणता, खूप विशेष देवी भगवती सप्तेश्वर त्यांचा आशीर्वाद असतो तुमकां आणि तुमची जाय ती उदरगत जावनी आणि जे तुमकां स्टॉल बीन किती बसोवपाक जाय जे तुमचे पदार्थ असतले खाद्य पदार्थ सो तुमकां जेन्ना केन्ना जाय पंचायत प्रिमायसीस बीन त्या टायमार तुम्ही केन्नाय उलो मारा, पंचायत तुमच्या बरोबर आहा, लोकांक बरोबर आसा आणि तुमच्या बरोबर आसतली कसलीही कामां आसा सांगा आम्ही तुमच्या बरोबर आसा. आमच्या पेडण्यात दोन क्लस्टर झाले असतात, एक पेडण्या कॉन्स्टिट्युएन्सी तसेच मांदरे कॉन्स्टिट्युएन्सी. क्लस्टर लेवल फेडरेशन म्हणजे आमचे सगळे सेल्फ हेल्प ग्रुप एका क्षेत्रे सकल घेऊन एक आम्ही क्लस्टर लेवल फेडरेशन तयार केलेले असतात आणि फुल गोवा आमच्या पेडण्यात फर्स्ट क्लस्टर झालेले असतात. आणि तसेच मांदऱ्यात आमकां आताच एक ऑफिस सेटअपाक लागून आमच्या सरपंचान मांदऱ्या सरपंचान तसेच त्यांच्या पंच मेंबर डेप्युटी सरपंच
वांगड्यांनी सपोर्ट केल्लो आसा. आमी ना म्हटल्यार पेड मांद्रे मतदारसंघान 2000 सुमार SEG बायलां आसात. तशेंच 9 पंचायती आमच्या मांद्र्या कॉन्स्टिट्युएंसीन घेतलेले आसात आनी 14 विलेज ऑर्गनायझेशन घेतलेले आसात. सो एकूण आमचे ना म्हटल्यार 350 ग्रुप ह्या क्लस्टरा अंडर येयले आसात. आमचे वेगवेगळे मिटींग्स, वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज, वेगवेगळे विजनिंग्स, ट्रेनिंग्स म्हणटात तशें आमचे मांद्र्यान जातात. आनी हेच पळोवन आमचे सरपंच प्रशांत नायक ज्यांनी आमकां बऱ्या तरेन सपोर्ट करून पायला आनी अशेंच फुडें सरचें पायलां आनी स्वताच्या पांयार उबें रावचें अशें तेंची जी धडाडळची जी हें आसा आनी ती तितून करून तेंच्यांनी आमकां बऱ्या तरेन सपोर्ट करून आमकां ऑफीस सेटअप दिवपाक खूब प्रयत्न केलेलो आसा. ह्या प्रयत्नांक आमकां प्राची तशें सविता आनी इतर आमचे मांद्र्या पंचायतीची महिलांनी खूब बरे तरेन सपोर्ट केलेलो आसा. ह्या क्लस्टरान आमकां मांद्र्यांसून खूब बायलांचो समावेश आसा आनी आमचे ना म्हटल्यार एवढे खुबशे अशे हेचे एक्झिबिशन्स, चतुर्थी बाजार एक्झिबिशन, दिवाळी एक्झिबिशन्स, वेगवेगळे कल्चरल प्रोग्राम्स हे सुद्दां बरे तरेन जातात आनी हे आमी फुडें नेटान भरतली अशें आमचो बायलांचो खरंच जिद्द आसा. खऱ्यांनी आमकां बरे तरेन आमकां एक प्रोजेक्ट, एक कोकनट प्रोजेक्टूय मेळिल्लो आसा आनी हे वेगवेगळे वियोग आमी वांटून दिवन बऱ्या तरेन हो कोकणाचो प्रोजेक्ट जो आसा तो सुद्दां आमकां बऱ्या तरेन आमी भरतली अशें आमच्या सगळ्या बायलांचे एक आश्वासन आसा. आनी आमकां खरें परत एकदां हांव सांगता आमचे सरपंच प्रशांत नायक हेंचो आमकां खरें बरे तरेन आमकां सपोर्ट आसा आनी हांव सगळ्यांच्या वतीन तेंचे खुबूच आभार मानता, मना काळजांच्या नांवान मानता. थँक्यू. सगळ्यांनी पयली तुमी हांगा आयली गेले कित्येक वर्ष हांव तुमकां पळयता तुमची धडपड आनी योगा आयूच तुमच्या ग्रुपान आसले टर्म असतात त्यांचे, पण सरपंचांचे आता तुम्हाला दिले पण ते कायमचे उत्तर आहे त्याच्या